ट्वेल्थ फिजिक्स चैप्टर थर्ड काइनेटिक थ्योरी ऑफ गैसेस एंड रेडिएशन पार्ट सेकंड। नाउ एब्सॉर्प्शन रिफ्लेक्शन एंड ट्रांसमिशन ऑफ हीट रेडिएशन। हीट कैन बी ट्रांसफर्ड बाय कंडक्शन कन्वेक्शन एंड रेडिएशन। उष्णता जी है तीन प्रकारे वाहते, त्यामध्ये तीन प्रकार आहेत कंडक्शन कन्वेक्शन रेडिएशन। या तीन प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उष्णता वाहत असते। द कंडक्शन कन्वेक्शन ऑफ हीट ट्रांसफर रिक्वायर अ मटेरियल मीडियम फॉर ट्रांसमिशन ऑफ हीट, बट रेडिएशन डज नॉट नीड अ मटेरियल मीडियम। म्हणजे कंडक्शन आणि कन्वेक्शन जे आहेत ही हीट ट्रान्सफर जे आहे ही हीट ट्रान्सफर होण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते। रेडिएशन जे आहे हे रेडिएशन ह्याच्यामध्ये मीडियमची आवश्यकता नसते, रेडिएशन ट्रान्सफरला विदाउट मीडियम ट्रान्सफर होऊ शकतात। रेडिएशन रेफर्स टू वन मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट अँड इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव। रेडिएशन प्रकारामध्ये जी हीट ट्रान्सफर होते ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवच्या फॉर्ममध्ये ही वेव जाते। रेडिएशन इज देअरफोर द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट। सगळ्यात फास्ट प्रकार जे आहे हा रेडिएशन आहे। कंडक्शन आणि कन्वेक्शन पेक्षा ह्यामध्ये जास्त फास्ट हीट ट्रान्सफर होते वन पोझिशन टू अनदर पोझिशन। फिजिकल कॉन्टॅक्ट ऑफ द बॉडीज दॅट आर एक्सचेंजिंग दॅट इज ऑल्सो नॉट रिक्वायर्ड। याच्यामध्ये रेडिएशन टाईपमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट काय जरूर नसते, म्हणजे एक बॉडी आणि दुसरी बॉडीमध्ये काय टच ठेवून टच करून ठेवायला पाहिजे असं काही नाही। डायरेक्ट विदाउट टचिंग बॉडी असेल तरी पण एक बॉडीपासून दुसऱ्या बॉडीमध्ये या रेडिएशन टाईपमधून हीट ट्रान्सफर होते। वेन द रेडिएशन फॉल ऑन नॉन ट्रान्सपरंट बॉडी इट ॲब्सॉर्ब्स अँड द बॉडी गेट्स हीटेड अप। नॉन ट्रान्सपरंट बॉडी म्हणजे ज्याच्यामधून हे रेडिएशन्स पास होत नाहीत, सन रे पास होत नाही, ते नॉन ट्रान्सपरंट बॉडी आहेत। फॉर एक्झाम्पल वूड अशा प्रकारच्या बॉडीवरती जर हे रेडिएशन्स पडले तर ती बॉडी हीट होते। द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिटेड बाय द बॉडीज विच आर ॲट हायर टेम्परेचर इज नोन ॲज थर्मल रेडिएशन। तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे हायर टेम्परेचरला असतात, हायर टेम्परेचरचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच काय, हे थर्मल रेडिएशन। नेक्स्ट पॉइंट इज इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटर। लेट कॅपिटल क्यू बी द टोटल अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी इन्सिडंट ऑन द सर्फेस ऑफ अन ऑब्जेक्ट अँड क्यू ए क्यू आर क्यू टी बी द रिस्पेक्टिव्ह अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड रिफ्लेक्टेड अँड ट्रान्समिटेड बाय द ऑब्जेक्ट। सपोज कॅपिटल क्यू इज द हीट थर्मल एनर्जी इन्सिडंट ऑन एनी ऑब्जेक्ट, देन दिस टोटल एनर्जी इक्वल टू हीट एनर्जी थर्मल एनर्जी ॲब्सॉर्ब बाय दॅट बॉडी क्यू ए प्लस थर्मल एनर्जी रिफ्लेक्टेड बाय दॅट बॉडी क्यू आर थर्मल एनर्जी रिफ्लेक्टेड ट्रान्समिटेड बाय दॅट बॉडी क्यू टी। इफ यू ॲड दीज थ्री टर्म्स देन टोटल एनर्जी इज इन्सिडंट एनर्जी क्यू, देन डिवायडिंग बाय क्यू ऑन बोथ साईड यू विल गेट स्मॉल ए प्लस स्मॉल आर प्लस टी आर इक्वल टू वन, दॅट इज ए क्यू ए बाय क्यू दॅट इज कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, स्मॉल आर क्यू आर बाय क्यू कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड टी आर इज क्यू टी बाय क्यू दॅट इज कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, दॅट इज कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन प्लस कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज ऑलवेज इक्वल टू वन। नेक्स्ट वन इज कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑर ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर ऑर ॲब्सॉर्प्टिव्हिटी डिनोटेड बाय स्मॉल ए। द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड टू टोटल क्वांटिटी ऑफ हीट इन्सिडंट इज कॉल्ड कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन। म्हणजे एखाद्या सबस्टन्सवरती जे काही हीट एनर्जी ॲब्सॉर्ब झालेले डिवाइडेड बाय हीट एनर्जी किती इन्सिडंट झाली हा रेशो जे आहे हा रेशो म्हणजेच कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑर ॲब्सॉर्प्टिव्हिटी ऑर ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर। कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन ऑर रिफ्लेक्टन्स स्मॉल आर। द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड टू द टोटल एनर्जी इन्सिडंट इज कॉल्ड द कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन। एखाद्या ऑब्जेक्टनं रिफ्लेक्ट केलेली एनर्जी डिवायडेड बाय त्याच्यावरती झालेली इन्सिडंट एनर्जी ह्या दोन्हींचा रेशो म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन ऑर रिफ्लेक्टन्स। कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन ऑर ट्रान्समिटन्स स्मॉल टी। द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी ट्रान्समिटेड टू टोटल एनर्जी इन्सिडंट इज कॉल्ड द कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन। म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती जी रेडिएशन्स एनर्जी आहे ती एनर्जी ट्रान्समिट किती झाली डिवाइडेड बाय किती इन्सिडंट झाली ह्या दोन्हींचा रेशो म्हणजेच कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन ऑर ट्रान्समिटन्स। इफ आर इक्वल टू झिरो अँड ए इक्वल टू झिरो दॅट इज रिफ्लेक्शन कोएफिशियंट अँड ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट इक्वल टू झिरो, देन ट्रान्समिशन कोएफिशियंट इक्वल टू वन बिकॉज ए प्लस
r plus t equal to 1, putting value of r and a 0, then dr becomes 1. That is, it is a perfect transmitter and object is completely transparent to the radiation. अशा केस मध्ये काय होतं तर ऍब्सॉर्प्शन आणि रिफ्लेक्शन जीरो असल्यामुळे ट्रान्सपरंट दिस बॉडी इज ट्रान्सपरंट मीन्स द रेडिएशन्स और एनर्जी इन्सिडेंट ऑन दॅट बॉडी कंप्लीटली ट्रान्सफर होते. द सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन कॅन पास इट इज नोन ॲज डायथर्मेनियस सबस्टन्स. ज्या सबस्टन्समधून हीट एनर्जी ट्रान्सफर होते, पास होते, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पास होते, त्याला म्हणायचं डायथर्मेनियस सबस्टन्स. For example, diathermaneous substances are glass, cords, sodium chloride, hydrogen, oxygen, dry air, etc. These are the examples of diathermaneous substance. If TR equal to 0, that is coefficient of transmission equal to 0 and coefficient of absorption plus coefficient of reflection equal to 1, that is opaque to the radiation, means these type of substances are opaque. Substances which do not transmit heat radiation are known as athermaneous substances. ज्याच्यामधून हीट रेडिएशन ट्रान्समिट होत नाही अशा प्रकारचे जे सबस्टन्स आहेत त्यांना अथर्मेनियस सबस्टन्स म्हणायचं. फॉर एक्झाम्पल वॉटर, वूड, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर अँड बेंझिन एक्सेट्रा, हे जे एक्झाम्पल्स आहेत हे सगळे अथर्मेनियस सबस्टन्सचे एक्झाम्पल आहेत. इफ टी आर इक्वल टू झिरो, ए इक्वल टू झिरो, देन आर इक्वल टू वन, coefficient of transmission is 0, coefficient of absorption is 0, only coefficient of reflection is 1. That is perfect reflector. A good reflector is poor absorber and poor transmitter. हे ज्यावेळी r equal to 1 असतो त्याला परफेक्ट रिफ्लेक्टर म्हणायचं, किंवा गुड रिफ्लेक्टर इज पोअर ऍब्सॉर्बर अँड पोअर ट्रान्समिटर असतो. इफ r equal to 0, tr equal to 0, then a equal to 1, coefficient of reflection is 0, coefficient of transmission is 0, coefficient of absorption is 1, then all the incident energy is absorbed by the body or object. Such an object is called perfect black body. ज्याच्यामध्ये जी रेडिएशन्स एनर्जी फॉल होते ती रेडिएशन्स पूर्णपणे ऍब्सॉर्ब केली जातात त्यांना म्हणायचं परफेक्टली ब्लॅक बॉडी. नेक्स्ट पॉइंट इज परफेक्ट ब्लॅक बॉडी. What is perfect black body? A body which absorbs the entire radiant energy incident on it is called an ideal or perfect black body. Thus, for perfect black body, A equal to 1. G body किंवा अशी body की ज्याच्यावरती जे radiations पडतात ते radiations जेवढे radiation पडले ते संपूर्णचे संपूर्ण radiations जी body absorb करते, शोषून घेते, त्या प्रकारच्या बॉडीला परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणायचं. आणि परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी A हा 1 असतो, coefficient of absorption हा 1 असतो. Lamp black or platinum black that absorb nearly 97% of incident radiation resemble a perfect black body. तर निसर्गामध्ये ज्या प्रकारच्या बॉडीज आहेत त्यामध्ये हायेस्ट ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट असणाऱ्या ज्या बॉडीज आहेत किंवा सबस्टन्स आहेत ते लॅम्प ब्लॅक आणि प्लॅटिनम ब्लॅक जे आहेत हे सबस्टन्स जवळपास 97% हीट एनर्जी और एनर्जी रेडिएशन्स ऍब्सॉर्ब करतात. बाकीच्या सर्व जे बॉडी ह्यापेक्षा कमी ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट आहे. हायेस्ट ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट असणारी बॉडी ही लॅम्प ब्लॅक आणि प्लॅटिनम ब्लॅक आहे, 97% ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट. देअरफॉर अ गुड ऍब्सॉर्बर आर ऑलवेज गुड इमिटर अँड पुअर ऍब्सॉर्बर आर पुअर इमिटर. म्हणजे जी बॉडी जास्त रेडिएशन ऍब्सॉर्ब करून घेते ती बॉडी जास्त इमिशन पण करू शकते, किंवा कमी रेडिएशन ऍब्सॉर्ब करून घेतलं तर कमी इमिशन करतं. Since each object must either absorb or reflect the radiation incident on it, a poor absorber should be good reflector and vice versa. प्रत्येक ऑब्जेक्ट वरती जे रेडिएशन पडले त्यापैकी ते थोडे ऍब्सॉर्ब होऊ शकतात किंवा रिफ्लेक्ट होऊ शकतात, पण जर पोअर ऍब्सॉर्बर असेल तर गुड रिफ्लेक्टर असू शकतो, किंवा पोअर रिफ्लेक्टर असेल तर गुड ऍब्सॉर्बर असू शकतो. अ गुड रिफ्लेक्टर इज ऑल्सो पोअर इमिटर. देर इज दिस इज रिझन फॉर सिल्वरिंग द वॉल्स ऑफ व्हॅक्युम ट्यूब, व्हॅक्युम बॉटल्स और थर्मस फ्लास्क. गुड रिफ्लेक्टर हा पोअर इमिटर असतो, म्हणूनच थर्मास फ्लास्क जे आहेत सिल्वर कलरचं त्यावरती कोटिंग केलं असतं थर्मास फ्लास्कसाठी, कारण गुड रिफ्लेक्टर हा पोअर इमिटर आहे म्हणून. नेक्स्ट पॉइंट इज फॅरेज ब्लॅक बॉडी. ऑलरेडी वी हॅव स्टडीड हायेस्ट ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट इज लॅम्प ब्लॅक, दॅट इज 97%. 97% हायेस्ट ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट असणारे बॉडी आहे, त्याच्यापेक्षा मॅक्झिमम ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट जे बॉडी नॅचरली नाही, त्यामुळे फॅरेनी प्रॅक्टिकली ही
परफेक्टली ब्लॅक बॉडी तयार केली आहे, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम रेडिएशन्स ॲब्सॉर्ब होतात, रेडिएशन एनर्जी. इट कन्सिस्ट ऑफ अ डबल वॉल्ड हॉलो स्फियर हॅविंग टायनी होल्स ऑर ॲपरचर थ्रू विच रेडियंट हीट कॅन एंटर. तर हे डबल वॉलचे दोन हॉलो स्फियर आहेत आणि एका साईडला स्मॉल होल असतं ज्यामधून रेडिएशन एनर्जी ही एंटर होण्यासाठी सोय असते. द स्पेस बिटवीन द वॉल्स इज इव्हॅक्युएटेड अँड आउटर सर्फेस ऑफ द स्फियर इज सिल्वर्ड. दोन्ही जे स्पियर आहेत ह्या दोन्ही स्पियर मधली जी जागा आहे ही इव्हॅक्युएटेड असते, त्यामुळं आणि ह्या वरचे स्पियर जे आहे त्या स्पियरला सिल्वर कलरचं कोटिंग दिलं असतं. द इनर सर्फेस ऑफ द स्पियर इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. आणि आतला जे स्पियर आहे ह्या आतल्या सर्फेसच्या स्पियरच्या सर्फेसला लॅम्प ब्लॅक मटेरियल कोटिंग केलं असतं, कारण लॅम्प ब्लॅक हे मटेरियल जे आहे याचा हायेस्ट ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट आहे 97%. देर इज अ कोनिकल प्रोजेक्शन ऑन द इनर सर्फेस ऑफ द स्पियर अपोजिट द ॲपर्चर विच एन्श्युअर्स रे इन्सिडंट नॉर्मली नॉट रिफ्लेक्टेड बॅक अलॉंग द सेम पाथ. हे जे ॲपर्चर आहे इन्सिडंट रेडिएशन आत येण्यासाठी त्याच्यासमोर बरोबर इथं एक कोनिकल प्रोजेक्शन असतं. हे कोनिकल प्रोजेक्शन कसं आहे, कारण जो रे नॉर्मली इन्सिडंट होतो तो ॲज इट इज रिफ्लेक्ट बॅक होऊ नये, म्हणजे आलेली हीट एनर्जी आतमध्ये ती आयाशी परत रिफ्लेक्ट जाऊ नये म्हणून हे कोनिकल प्रोजेक्शन असतं. ह्या कोनिकल प्रोजेक्शनमुळं हा इन्सिडंट रे जे आहे आतमध्येच रिफ्लेक्ट होतो, बाहेर साईडला ॲज इट इज बाउन्स बॅक होत नाही, त्यासाठी हे कोनिकल प्रोजेक्शन आहे. अ हीट रे एंटरिंग द स्पियर थ्रू द ॲपर्चर सफर्स मल्टिपल रिफ्लेक्शन्स अँड इज ऑलमोस्ट कम्प्लिटली ॲब्सॉर्ब इनसाइड. म्हणजे हे ॲपर्चर जे आहे ॲपर्चरमधून जर रे इन्सिडंट रे जे आहे हा रेडिएशन्स हे रेडिएशन एंटर झाल्यानंतर आतमध्ये इन्सिडंट होतात आणि लॅम्प ब्लॅक मटेरियल कोटिंग असल्यामुळे त्यामध्ये 97% ॲब्सॉर्ब होतं आणि रिमेनिंग 3% रिफ्लेक्ट होईल आणि परत ते 3%मधले रे जे रेडिएशन्स हे परत दुसरीकडे रिफ्लेक्ट इन्सिडंट होईल आणि परत इथं 97% ॲब्सॉर्ब होईल, त्यातलं 3% रिफ्लेक्ट होईल, असं होऊन मल्टिपल रिफ्लेक्शनमध्ये एन्टायर रे इज ॲब्सॉर्ब्ड इन दिस ब्लॅक बॉडी. हॅन्स दिस इज प्रॅक्टिकली फॅरेज ब्लॅक बॉडी, मीन्स मॅक्झिमम रेडिएशन्स आर ॲब्सॉर्ब्ड हिअर, रेडिएशन एनर्जी इज ॲब्सॉर्ब्ड हिअर. दस द ॲपर्चर बिहेव्ज लाईक अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. ही जी फॅरेची ब्लॅक बॉडी आहे ज्यामध्ये ॲपर्चर हे परफेक्टली ब्लॅक बॉडीसारखं ॲक्ट होतं. इन अ सिमिलर कन्स्ट्रक्शन विन यूज्ड अ सिलेंड्रिकल बॉडी विथ अ व्हर्टिकल स्लीट ॲज ॲपर्चर विच गिव्ज ग्रेटर इफेक्टिव एरिया ॲज अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. सायंटिस्ट विन जे यांनी पण एक ब्लॅक बॉडी बनवले ह्याच्यामध्ये सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट वापरला आहे आणि व्हर्टिकल स्लीट आहे ॲपर्चर म्हणून आणि त्याच्यावरती रेडिएशन इन्सिडंट झाल्यानंतर जास्त जास्त एरिया मिळतो रेडिएशन्स फॉलोनेसिटी, म्हणून ही पण एक परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे विन्सची. त्यानंतर सिमिलर वर्किंग कॅन बी अचीव्ड युझिंग द कॅव्हिटी रेडिएटर दॅट कन्सिस्ट ऑफ ब्लॅक ब्लॉक ऑफ मटेरियल विथ इंटरनल कॅव्हिटी. तर या फॅरेची बॉडी जे आहे असंच एक कॅव्हिटी जे आहे, कॅव्हिटीसुद्धा हे परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲक्ट होते. त्यामध्ये द इनर अँड आउटर सर्फेस आर कनेक्टेड बाय स्मॉल होल. दोन्ही हे जे इनरचं आणि बाहेरचं आणि आतला सर्फेस आहे हे स्मॉल होलनं जोडले जातात. द रेडिएशन फॉलिंग ऑन द ब्लॉक दॅट एंटर्स थ्रू द होल कॅनॉट एस्केप बॅक फ्रॉम इट. यामध्ये जे कॅव्हिटीमधून जे ब्लॉकवरती जे रेडिएशन्स फॉल झाले ते परत एस्केप होत नाहीत, हॅन्स द कॅव्हिटी ॲक्ट्स ॲज अ ब्लॅक बॉडी. आतमध्ये एंटर झालेले हीट एनर्जी जी आहे ती एनर्जी पूर्णपणे ॲब्सॉर्ब होते म्हणून ह्या कॅव्हिटीला सुद्धा ब्लॅक बॉडी सारखं वापरता येतं. नेक्स्ट पॉइंट इज इमिशन ऑफ हीट रेडिएशन. ऑल बॉडीज रेडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वेन देअर टेम्परेचर इज अबव द ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर. सर्व बॉडीज आहेत ह्या सर्व बॉडीज ॲब्सोल्यूट झिरोच्या अबव टेम्परेचर असतील तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स रेडिएट करतात. द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड क्यू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द सर्फेस एरिया ए अँड टाईम ड्युरेशन टी. जी हीट रेडिएशन्स बाहेर पडलेले इमिट झालेले रेडिएट झालेले ती हीट रेडिएशन्स ही एरियावरती आणि टाईम ड्युरेशनवरती डिपेंड असतं. दॅट इज आर इक्वल टू क्यू अपॉन ए टी. इमिसिव्ह पॉवर ऑर रेडियंट पॉवर कॅपिटल आर. कॅपिटल आर म्हणजे हे इमिसिव्ह पॉवर आणि रेडियंट पॉवर आहे कॅपिटल आर. द क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम ऑर पॉवर इमिटेड पर युनिट एरिया ऑफ बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर टी, दिस इज नोन ॲज इमिसिव्ह पॉवर ऑर रेडियंट पॉवर कॅपिटल आर. म्हणजे जी काही एनर्जी रेडिएट झाली आहे ती एनर्जी एका युनिट एरियामधून युनिट टाईममध्ये, युनिट टाईम म्हणजे एक सेकंडमध्ये, तर ती एनर्जी म्हणजेच इमिसिव्ह पॉवर ऑर रेडियंट पॉवर असते त्या बॉडीची. किंवा
पावर एका युनिट एरियामधून किती इमिट होते ते सुद्धा इमिसिव्ह पावर और रेडियंट पावर असते. डायमेन्शन्स ऑफ इमिसिव्ह पावर आर एल रेस टू झिरो, एम रेस टू वन, टी रेस टू मायनस थ्री अँड एस आय युनिट जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड ऑर वॅट पर मीटर स्क्वेअर, दिस इज द एस आय युनिट. ॲट अ गिवन टेम्परेचर अ परफेक्ट ब्लॅक बॉडी हॅज मॅक्झिमम इमिसिव्ह पॉवर. गिवन टेम्परेचरला परफेक्ट ब्लॅक बॉडीचा मॅक्झिमम इमिसिव्ह पॉवर असते, म्हणजे जास्ती जास्त रेडिएशन ते इमिट करत असतं. नेक्स्ट पॉइंट इज कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिविटी. कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिविटी इज डिनोटेड बाय स्मॉल ई. द रेशियो ऑफ द इमिसिव्ह पॉवर कॅपिटल आर ऑफ द सर्फेस टू द इमिसिव्ह पॉवर आर बी ऑफ द परफेक्ट ब्लॅक सर्फेस ॲट द सेम टेम्परेचर. म्हणजे का तापमानाला इमिसिव्ह पॉवर जे आहे अपॉन इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी, ह्या रेशियो जे आहे ह्या रेशियोला म्हणायचं कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिविटी ई. That is E equal to R upon RB. For A, a perfect body, E equal to 1. Whereas, for a perfect reflector, E equal to 0. Perfectly black body jai, perfectly black body la E equal to 1 asto. Ani perfect reflector la E equal to 0 asto. Every objects are not ideal black bodies. Pratyek object ha ideal black body nasto. Tyamula, all these effects together are taken care of in the term emissivity. That is E. For an ordinary body, E is in between 0 and 1, depending on the nature of the surface. That, for example, emissivity of copper is 0.3. Emissivity is larger for rough surface and smaller for smooth polysurface. Emissivity also varies with temperature and wavelength of radiations. म्हणजे emissivity ही surface कसा आहे त्यावर depend असते, temperature वर depend असते, वेवलेंथ ऑफ रेडिएशन त्याच्यावर पण डिपेंड असते इमिसिविटी. आणि ऑर्डनरी बॉडी जे आहे ह्या ऑर्डनरी बॉडीची इमिसिविटी इन बिटवीन 0 आणि 1 असते. आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी ई इक्वल 1 असतं. आणि परफेक्टली रिफ्लेक्टर बॉडी जे आहे त्या बॉडीसाठी ई इक्वल 0 असतं. नेक्स्ट पॉइंट इज किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स थेरॉटिकल प्रूफ. At a given temperature, the ratio of emissive power to coefficient of absorption of body is equal to emissive power of perfect black body at same temperature for all wavelength. म्हणजे रेशियो जे आहे हा रेशियो इमिसिव्ह पॉवर टू कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन हा रेशियो नेहमी हा इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इतका असतो ॲट सेम टेम्परेचर अँड ऑल वेवलेंथ. ऑर अनदर स्टेटमेंट इज फॉर अ बॉडी इमिटिंग अँड ॲब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम द इमिसिविटी इज इक्वल टू ॲब्सॉर्प्टिव्हिटी. तर बॉडीची इमिसिविटी ही ॲब्सॉर्प्टिव्हिटी इतकी असते. मॅथमॅटिकली ए इक्वल टू ई, इमिसिविटी इक्वल टू ॲब्सॉर्प्टिव्हिटी. ऑर मोर स्पेसिफिकली ए लॅमडा इक्वल टू ई लॅमडा फॉर ऑल वेवलेंथ. कन्सिडर अ ऑर्डनरी बॉडी ए अँड अ परफेक्ट ब्लॅक बॉडी बी ऑफ आयडेंटिकल जिओमेट्रिक शेप्स प्लेस्ड इन एन्क्लोजर. इथं साईडला डायग्राम दाखवले, या डायग्राममध्ये हे एन्क्लोजर आहे. एन्क्लोजरमध्ये दोन बॉडीज आहेत, एक ऑर्डनरी बॉडी ए आहे, बी ही ब्लॅक बॉडी आहे. लेट आर बी द इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी ए अँड आर बी बी द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी बी अँड ए बी द कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ए. कॅपिटल आर हा इमिसिव्ह पॉवर ए बॉडीचा आहे, आर बी ही बी बॉडीची दॅट इज ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर आहे. आणखीन स्मॉल ए हा कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ए, एचा कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए आहे, बीचा कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन हा 1 असतो कारण ती ब्लॅक बॉडी आहे. इफ क्यू इज द क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट इन्सिडेंट ऑन ईच बॉडी इन युनिट टाइम. म्हणजे दोन्ही बॉडीवरती जे एका युनिट टाइममध्ये हीट एनर्जी इन्सिडेंट होणार आहे ती क्यू आहे. त्यापैकी क्यू ए इज द क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्सॉर्ब बाय बॉडी ए, देन क्यू ए इक्वल टू ए इन टू क्यू. मग जर ए बॉडीवरती क्यू इतकी हीट एनर्जी पडलेली आहे, त्या क्यू हीट एनर्जीपैकी किती हीट एनर्जी त्या बॉडीने ॲब्सॉर्ब केली ती आहे क्यू ए. दॅट क्यू ए इक्वल टू स्मॉल ए इन टू क्यू, बिकॉज दिस इज नॉट ब्लॅक बॉडी. ही ब्लॅक बॉडी नाही, त्यामुळे पडलेली सर्व एनर्जी काही ॲब्सॉर्ब करत नाही. त्यामुळे ॲब्सॉर्प्शन कोएफिशिएंट इन टू इन्सिडंट रेडिएशन इन्सिडंट इक्वल टू रेडिएशन ॲब्सॉर्ब बाय दॅट बॉडी दॅट इज क्यू ए. क्यू ए इक्वल टू ए इन टू क्यू. ॲज द टेम्परेचर ऑफ द बॉडी ए अँड ब्लॅक बॉडी बी रिमेन्स द सेम, बोथ मस्ट इमिट द सेम अमाऊंट ॲज दे ॲब्सॉर्ब इन द युनिट टाइम.
म्हणजे दोन्ही बॉडींचं सेम टेम्परेचर आहे, कारण एका एन्क्लोजर मध्ये फिक्स केलेलं आहे, त्यामुळे टेम्परेचर बदलत नाही, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, दोन्ही बॉडीचं सेम टेम्परेचर आहे, त्यामुळे प्रत्येक बॉडीनं इमिट केलेले रेडिएशन आणि ऍब्सॉर्ब केलेले रेडिएशन हे समान असणार आहे. म्हणजे ए बॉडीने जेवढी रेडिएशन बाहेर टाकली तेवढी रेडिएशन ती बॉडी ऍब्सॉर्ब करणार, कारण टेम्परेचर त्याचं कॉन्स्टंट आहे. म्हणून क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ऍब्सॉर्ब बाय ए इक्वल टू क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय दॅट बॉडी ए. म्हणजे ए बॉडीनं जेवढी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली तेवढीच हीट तिने इमिट केले, त्यामुळे हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केलेली आपण ऑलरेडी काढलेलं आहे. क्यू ए इक्वल टू ए इंटू क्यू, दॅट इज ए इंटू क्यू ही हीट एनर्जी ऍब्सॉर्ब आहे, आणि आर हा इमिसिव्ह कोएफिशिएंट आहे. म्हणजे इमिसिविटी, इमिसिविटी म्हणजे बॉडी किती इमिट करते रेडिएशन, ते आर आहे. मग दोन्ही इक्वेट केले, इक्वेशन वन. फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी बी, अगेन हिअर ऍब्सॉर्ब्ड रेडिएशन इक्वल टू इमिटेड रेडिएशन. मग ऍब्सॉर्ब रेडिएशन जे आहेत हे क्यू असतात, कारण जेवढे त्यावरती पडले ते सर्व ऍब्सॉर्ब करतात, आणि ब्लॅक बॉडीचा इमिसिविटी जे आहे, इमिशन कोएफिशिएंट जे आहे, इमिसिविटी आर बी आहे. म्हणून इक्वेशन टू क्यू इक्वल टू आर बी. डिवायडिंग इक्वेशन वन बाय इक्वेशन टू वी गेट ए इक्वल टू आर अपॉन आर बी, दॅट इज आर बाय ए इक्वल टू आर बी, बट आर बाय आर बी इक्वल टू ई, देअरफोर ए इक्वल टू ई. हेन्स दिस किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन इज व्हेरीफाईड. नेक्स्ट पॉइंट इज स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. जशी परफेक्टली ब्लॅक बॉडी रेडिएशन ऍब्सॉर्ब पण करते एनर्जी, तशी त्याला आपण हिटिंग केल्यानंतर रेडिएशन इमिट पण करते, बाहेर पण टाकते. त्यामुळं इमिट केल रेडिएशन जे आहेत, ह्या इमिट केल रेडिएशन आणि वेवलेंथ याचा जर आपण ग्राफ काढला, दॅट इज रेडियंट पॉवर आणि वेवलेंथ ज्याचा ग्राफ काढला, तर हा ग्राफ असा येतो. यामध्ये जशी वेवलेंथ वाढेल तसे हे रेडियंट पॉवर वाढत जाते, परत एका पर्टिक्युलर वेवलेंथपर्यंत, त्याच्यानंतर परत ही रेडियंट पॉवर कमी होते, आणि हे वेगवेगळ्या टेम्परेचरला. परत फॉर एक्झाम्पल, फर्स्ट आपण 3000 केल्विन टेम्परेचर ठेवलं, आणि आपण जर वेवलेंथ चेक करत गेलो, वेवलेंथ वाढवत गेलो, तर रेडियंट पॉवर वाढते. परत नेक्स्ट 4000 टेम्परेचर ठेवलं, परत सेम ग्राफ ऑप्टेन होतो. नेचर वेवलेंथ इन्क्रीजेस, रेडियंट पॉवर इन्क्रीजेस अप टू पर्टिक्युलर वेवलेंथ, देन अगेन बियॉन्ड दॅट वेवलेंथ अगेन रेडियंट पॉवर डिक्रीजेस, अगेन फॉर सेम फॉर 5000 केल्विन, 5500 केल्विन, हे वेगवेगळ्या तापमानाला आपण जर बघितलं तर ग्राफचं नेचर सेम येतं, फक्त हा ग्राफचा शेप इकडं लेफ्टला शिफ्ट होत चालला, प्लस त्याची एनर्जी आहे, ही एनर्जी पण वाढत चालली. फ्रॉम एक्सपेरिमेंटल कर्व इट इज ऑब्झर्व्ह दॅट, तर आपण एक्सपेरिमेंट करून बघितलेलं आहे, जी रेडिएशन बाहेर पडतात, ती बाहेर पडलेले रेडिएशन जे आहेत प्रत्येक वेगवेगळ्या तापमानाला आणि वेगवेगळ्या वेवलेंथला, हा रेडियंट पॉवरचा आपण ग्राफ काढलेला आहे. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे, ऍट अ गिव्हन टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड इन द स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी. ही जे आपण वेगवेगळ्या वेवलेंथला एनर्जी बघितली, तर ही युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड नाही आहे, प्रत्येक वेवलेंथला वेगवेगळी एनर्जी इमिट झालेली आहे, रेडिएंट झालेली आहे पॉवर. ऍट गिव्हन टेम्परेचर द रेडियंट पॉवर इमिटेड इनिशियली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ वेवलेंथ, रिचेस इट्स मॅक्झिमम अँड देन डिक्रीजेस. द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू रेडिएशन ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी लॅम्बडा मॅक्स इज कॅरेस्टिक्स ऑफ टेम्परेचर ऑफ द रेडिएटिंग एनर्जी. म्हणजे जसं टेम्परेचर वेगवेगळं आपण वाढवत गेलो, आणखीन वेवलेंथ जर आपण चेंज करत गेलेले, वेवलेंथ चेंज करत गेल्यानंतर काय होतं, जशी वेवलेंथ वाढेल तशी ही रेडियंट पॉवर वाढते आहे, आणि एका पर्टिक्युलर वेवलेंथपर्यंत, त्याच्यानंतर परत ही रेडियंट पॉवर कमी होते, आणि जी पर्टिक्युलर वेवलेंथला रेडियंट पॉवर जी मॅक्झिमम आहे, त्यावेळेची जी वेवलेंथ आहे त्याला म्हणायचं लॅमडा मॅक्स, त्याला म्हणायचं कॅरेस्टिक्स ऑफ टेम्परेचर ऑफ द रेडिएटिंग बॉडी. एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ॲट ऑल वेवलेंथ्स. आपण जे हे कर्व काढलेत, ह्या कर्वच्या बिलोचा जे एरिया आहे, हा एरिया म्हणजेच काय असतं, त्या बॉडीनं ऑब्जेक्टनं एनर्जी जी इमिट केली आहे पर युनिट एरिया पर युनिट टाइम, ती एनर्जी मिळते आपल्याला. द पीक ऑफ द कर्व शिफ्ट्स टुवर्ड्स द लेफ्ट शॉर्टर वेवलेंथ, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ग्राफचं नेचर सेम आहे, जसं आपण तापमान वाढवू तसं लॅम्बडा मॅक्स जे आहे, म्हणजे ज्या एका पर्टिक्युलर वेवलेंथला मॅक्झिमम रेडियंट पॉवर मिळते, ती वेवलेंथ जी आहे, ही वेवलेंथ लेफ्ट साईडकडे शिफ्ट होत चाललेली आहे, जसं आपण तापमान वाढवू तसं. ॲट हायर टेम्परेचर द रेडियंट पॉवर ऑर टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया करस्पॉन्डिंग टू ऑल वेवलेंथ इन्क्रीजेस. म्हणजे जास्त तापमान जसं वाढत जाईल, तापमान जसं वाढत जाईल तसं बाहेर पडणारी एनर्जी जी आहे, रेडियंट एनर्जी, ह्याची पण व्हॅल्यू वाढत आहे, पण नेचर मात्र ग्राफचं सेमच असतं. ॲट अ टेम्परेचर 300 केल्विन अराउंड रूम टेम्परेचर,
the most intense of these wave has a wavelength of about 5 into 10 raised to minus 6 meter. The radiant power is smaller for wavelength different from this value. जर आपण साधारण 300 केल्विन तापमान ठेवलं तर त्यावेळी जे रेडिएशन जी वेवलेंथ आहे ती वेवलेंथ नियर अबाउट 5 × 10⁻⁶ मीटर इतकी येते. नेक्स्ट पॉइंट इज विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ इज द वेवलेंथ फॉर विच इमिसिव पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. तर ज्या वेवलेंथला मॅक्झिमम इमिसिव पॉवर असते ती वेवलेंथ दॅट इज लॅम्बडा मॅक्स ही इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडीच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरवरती इनव्हर्सली प्रपोर्शनल असते. दॅट इज लॅम्बडा मॅक्स प्रपोर्शनल टू 1/T. दॅट इज लॅम्बडा मॅक्स इक्वल टू B/T. B इज कॉन्स्टंट. लॅम्बडा मॅक्स इंटू टी इक्वल टू बी. बी इज द विन्स कॉन्स्टंट अँड दिस व्हॅल्यू इक्वल टू 2.897 × 10⁻³ मीटर केल्विन. लॅम्बडा मॅक्स वेवलेंथ ॲट विच द ब्लॅक बॉडी डॉमिनेटली रेडिएट. दिस लॉ इज यूजफुल टू डिटरमाइन टेम्परेचर ऑफ डिस्टंट स्टार्स सन मून एक्सेट्रा. म्हणजे हे हा जे लॉ आहे हा लॉ लॉंग डिस्टन्सचे टेम्परेचर जे आहे हे टेम्परेचर डिटरमाइन करण्याचे वापरतात. फॉर एक्झाम्पल सन टेम्परेचर, मून टेम्परेचर किंवा बाकीचे जे स्टार्स आहेत दूर डिस्टन्सचे तारे त्यांचं तापमान मेजर करण्यासाठी विन्स डिस्प्लेसमेंट लॉ वापरतात. नेक्स्ट पॉइंट इज स्टीफन्स बोल्डमन लॉ ऑफ रेडिएशन. द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएंट एनर्जी पर युनिट एरिया ऑर द पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया ऑफ द परफेक्ट ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे एनर्जी इमिशन जे रेडिएशन पर युनिट एरिया किंवा पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया जे आहे ही एनर्जी फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल असते ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. देन आर प्रपोर्शनल टू टी रेस टू 4 रेडिएंट एनर्जी इमिटेड. देन आर इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. सिग्मा इज कॉन्स्टंट. दॅट सिग्मा इज नोन ॲज स्टीफन्स कॉन्स्टंट अँड दिस व्हॅल्यू इज इक्वल टू 5.67 × 10⁻⁸ जूल मीटर रेस टू मायनस 2 सेकंड रेस टू मायनस 1 केल्विन रेस टू मायनस 4 ऑर वॅट मीटर रेस टू मायनस 2 केल्विन रेस टू मायनस 4 अँड डायमेन्शन्स आर L raised to 0, M raised to 1, T raised to minus 3, K raised to minus 4. If Q is the amount of radiant energy emitted in time T by a perfect black body of surface area A at temperature T, then Q by AT equal to sigma T raised to 4. जर Q एवढ्या energy radiant केलेले emitted per unit time black body ना per unit area ला, तर Q by AT equal to sigma T raised to 4. फॉर अन ऑर्डिनरी बॉडी आर इक्वल टू ई सिग्मा टी रेस टू 4 वेअर ई इज इमिसिविटी ऑफ द सरफेस. इफ द परफेक्ट ब्लॅक बॉडी हॅविंग ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी इज केप्ट इन अ सराउंडिंग विच इज ॲट लो ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी नॉट द एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इक्वल टू सिग्मा इंटू टी रेस टू 4. जर आपण एखादी परफेक्टली ब्लॅक बॉडी ही टी तापमानला आहे आणि सराउंडिंग जे आहे त्याच्यापेक्षा कमी तापमानला टी नॉट तापमानला ठेवलं तर त्यावेळी ही बॉडी जे आहे ह्या बॉडीनं रेडिएट केलेली एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज सिग्मा टी रेस टू 4 असते. एनर्जी ॲब्सॉर्ब फ्रॉम सराउंडिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज सिग्मा टी नॉट रेस टू 4. म्हणजे सराउंडिंग जे आहे सराउंडिंगनं ह्यानं जी इमिट केलेली एनर्जी आहे तिनं ॲब्सॉर्ब केलेली एनर्जी आहे सराउंडिंगनं सिग्मा टी नॉट रेस टू 4. Therefore, net loss of energy by perfect black body per unit area per unit time. Sigma T raised to 4 minus sigma T naught raised to 4. Taking sigma common, T raised to 4 minus T naught raised to 4. Manje, energy emitted by perfectly black body is sigma T raised to 4. Energy absorbed by surrounding is sigma T naught raised to 4. Then this net loss of energy, manje, haa body na kiti energy loss keli, ti energy sigma T raised to 4 मायनस सिग्मा टी नॉट रेस टू 4 येते. सिग्मा कॉमन घेतलं ब्रॅकेटमध्ये टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4 असते. दिस इज नेट लॉस ऑफ एनर्जी ऑफ दिस परफेक्टली ब्लॅक बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. फॉर एन ऑर्डिनरी बॉडी नेट लॉस ऑफ एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम सिमिलरली वी कॅन कॅल्क्युलेट फॉर ऑर्डिनरी बॉडी जस्ट लाईक ब्लॅक बॉडी. हिअर
सिग्मा ई सिग्मा इंटू ब्रैकेट टी रेस टू फोर माइनस टी नॉट रेस टू फोर. जस अपन इतना ब्लैक बॉडी का तो अपन ऑर्डनरी बॉडी सुधा नेट लॉस काड़ू शको. एखादी ऑर्डनरी हॉट बॉडी एक सराउंडिंग कूल टेम्परेचर है तो नेट लॉस जी हे एनर्जी होते ती एनर्जी ई सिग्मा इंटू ब्रैकेट टी रेस टू फोर माइनस टी नॉट रेस टू फोर. ऑन द अदर हैंड इफ द बॉडी इज एट टेम्परेचर लोअर दैन द सराउंडिंग दैट इज टी लेस दैन टी नॉट देन sigma into bracket t naught raised to 4 minus t raised to 4 will be the net gain in the thermal energy of the body per unit area per unit time. म्हणजे एखादी बॉडी आपण जर जी बॉडी आहे ज्याचं तापमान कमी आहे आणि सराउंडिंग तापमान जर जास्त असेल त्यावेळी ती बॉडी हीट गेन करते आणि ती नेट हीट गेन जी आहे ती sigma into bracket t naught raised to 4 minus t raised to 4 t हे बॉडीचं टेम्परेचर आहे, t naught हे सराउंडिंग टेम्परेचर आहे. जसं आपण हॉट बॉडी कोल्ड सराउंडिंग ठेवल्यानंतर हीट लॉस होते तसं आपण कोल्ड बॉडी हॉट सराउंडिंग ठेवली तर हीट गेन करते. हे आहे हीट गेन, नेट हीट गेन इज सिग्मा टी रेस टू फोर मायनस टी नॉट रेस टू फोर मायनस टी रेस टू फोर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज